आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट 50 मधून. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचा दावा. दाऊद इब्राहिम कराचीतल्या रुग्णालयात दाखल. दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या सोशल मीडियावर बातम्या. दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या दाव्यानंतर पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया सर्व्हर डाऊन, तर भारताच्या सोशल मीडियामध्ये दाऊद ट्रेंडिंगवर. नाशिक पोलीस सलीम कुत्ताचा जबाब घेणार. पोलिसांचं पथक लवकरच येरवडा जेलमध्ये जाणार. बडगुजर आणि सलीम कुत्ता यांच्या संबंधाची चौकशी होणार. सलीम कुत्तासोबत संबंध असल्यावरून सुधाकर बडगुजर यांची चौकशी. सकाळी 11 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार. आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा. मराठा आरक्षणासह इतरही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार का, याकडे लक्ष. मुख्यमंत्री शिंदे आज विधानसभेमध्ये मराठा आरक्षणावर बोलणार. जरांगेंसोबत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतील. गिरीश महाजन यांची माहिती. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार भूमिका मांडण्याची शक्यता. मुख्यमंत्री शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याच्या भूमिकेत. नागपूर विधानभवन परिसरामध्ये शरद पवार आणि राजेश टोपे यांच्यावर टीका करणारे होर्डिंग्स. होर्डिंग्सवर शरद पवार, राजेश टोपे आणि घरात पिस्तूल आढळलेला आरोपी ऋषिकेश बेंद्रे याचे फोटो. नागपुरात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कांदा प्रश्नावर बैठक. बैठकीमध्ये कांदा प्रश्नावर महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता. मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक. संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली चर्चा. क्युरेटिव्ह पिटिशन, शिंदे समिती अहवाल आणि इतरही तांत्रिक बाबींवर चर्चा होणार. आमदार अपात्रतेच्या अंतिम सुनावणीला आजपासून विधानभवनात सुरुवात. कागदपत्र, पुरावे आणि उलट तपासणीच्या आधारावर आजपासून युक्तिवाद. पुढच्या 20 दिवसात आमदार अपात्रतेवर निर्णय येण्याची शक्यता. उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर. ठाकरे आज सायंकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार. उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार. संजय राऊत यांच्याकडून भेटीबाबत दुजोरा. तर ठाकरे आणि केजरीवाल भेटीच्या बातमीनं काँग्रेस नेते मात्र विचलित. महाराष्ट्र दिल्लीचा पायपुसणं झालंय. राज्यातील सर्वच निर्णय दिल्लीतून घेतले जातात. संजय राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या बैठकीमध्ये जे खासदार जाणार नाहीत त्यांना निवडणुकीमध्ये जागा दाखवू. बैठकीपूर्वी पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल. मनसेकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग. आज राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये MIG क्लबमध्ये आढावा बैठक. राज ठाकरे 22 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. बेवडा पिऊन पिऊन तुमच्या किडण्या किडल्या, आधीच माकड त्यात दारू प्यायल्यासारखा बोलतो. OBC मेळाव्यामध्ये भुजबळांनी जरांगेंवर केलेली टीका, आता वादात. दारूच्या थेंबालाही शिवलो असेल तर जिवंत समाधी घेईन, जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर. दरम्यान मला खवळू नकोस, हाच माकड तुझी लंका जाळणार, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार. भिवंडीतल्या OBC निर्धार महामेळाव्याकडे OBC बांधवांची पाठ. सत्कार कार्यक्रम वाढवल्यानं OBC कार्यकर्ते निघून गेले, तर आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवींना भाषण करताना चिठ्ठी आल्यानं नाराजी नाट्य. 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे ठाम. तसंच मराठा समाज मागास सिद्ध झालाय. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे यांची मागणी. 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. 24 तारखेनंतर भिवंडी महामार्ग बंद करण्याची तयारी ठेवा, प्रकाश शेंडगे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. तर मुंबईचं नाक दाबण्याची ताकद आमच्यामध्ये, प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य. नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांसह सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगेंची सरकारकडे नवी मागणी. 22 जानेवारीला श्रीराम मंदिर उद्घाटना दिवशी अयोध्येमध्ये येऊ नका, राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांचं भाविकांना आवाहन. अयोध्येमध्ये गर्दी होऊ नये यासाठी आवाहन. मुख्यमंत्र्यांचा स्वच्छता अभियान उपक्रम चांगला, पण मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात देखील स्वच्छता अभियान राबवावं. एकनाथ खडसे यांचा मुख्यमंत्री शिंदेंना खोचक सल्ला. नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा आज निकाल. बँक घोटाळ्यामध्ये माजी मंत्री सुनील केदार यांचं देखील नाव. न्यायमूर्ती JV पेखले पुरकर आज खटल्याचा निकाल देणार. सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन. अंबाबाई मंदिर गाभाऱ्यामध्ये मोहन भागवत यांच्या हस्ते आरती. जळगावच्या अतिदुर्गम अंबापाणीला 20 किलोमीटर पर्यंत पायी चालत पोहोचले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. निवडणूक, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत जाणून घेतली माहिती. कल्याणनगर महामार्गावर डिंगोरे गावाजवळ भीषण अपघात. अपघातामध्ये तब्बल 8 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश.
पुण्याच्या सिंहगड घाटामध्ये पर्यटकांची जीप उलटली. अपघातामध्ये 10 ते 12 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. फोनवर बोलत बस चालवताना बस चालकाचा व्हिडिओ व्हायरल. पुण्याच्या PMPML बस चालकाचा प्रताप. बस चालकावर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी. गोंदियामध्ये चोरीच्या 12 दुचाकी जप्त. सराईत चोरट्याला अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. जिल्ह्यासह नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये करायचा चोरी. साताऱ्याच्या पाटणमधील वांग मराठवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. साताऱ्यातील जिहे कटापूर पाणी योजनेच्या 14 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम पूर्ण. आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अधिकाऱ्यांकडून पाहणी. रत्नागिरी शहरामध्ये आज पाणी पुरवठा बंद राहणार. नगर परिषदेचा निर्णय. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पुरवठा बंद. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. हंगामाच्या सुरुवातीला तांदूळ महागला. अवकाळीच्या देशभरातील उत्पादनावर परिणाम. सुरुवातीच्या दरामध्ये 15 ते 20% वाढ. केंद्र सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अपेक्षांमुळे रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती रखडली. महासंचालक पदाबाबत 31 तारखेपर्यंत निर्णय न झाल्यास शुक्ला यांची नियुक्ती होणं अवघड. उच्चपदस्थ सूत्रांची माहिती. भंडाऱ्यामध्ये ग्रामसेवक युनियनचं ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या समस्यांसाठी 3 दिवस कामबंद आंदोलन. आंदोलनादरम्यान पंचायत समितीसमोर बसून संप करणार.